आमिष दाखवून एका रिअल इस्टेट एजंटकडे लाखोंची खंडणी मागितल्याचा प्रकार पालघरमध्ये उघड झाला. या प्रकरणी पालघरमधल्या दोघा पोलिसांनाच अटक करण्यात आली. या तरुणीसोबत इस्टेट एजंटला एका हॉटेलमध्ये पाठवलं. तिथून बाहेर आल्यानंतर दोघा पोलिसांनी त्या रिअल इस्टेट एजंटला हटकलं आणि त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यावर बायकोचे दागिने विकून त्याने 1,70,000 रुपये त्या पोलिसांना दिले. विशेष म्हणजे हे कारस्थान रिअल इस्टेट एजंटचा मित्र दिलीप पाटील यानंच रचलं होतं. तर एजंटकडे पाठवलेली तरुणी सुद्धा यात सामील होती. या प्रकरणी पोलिसांनी एकंदर 6 जणांना अटक केली आहे. त्याला पोलिसाचा धाक दाखवून त्यांच्याकडून 1,70,000 कॅश खंडणी स्वरूपात आणि नंतर 35 लाखाचे चेक त्यांच्याकडून घेण्यात आले आणि त्या 35 लाखाच्या चेकसाठी त्यांना वारंवार फोनवरून खंडणीची धमकी देण्यात आली. अशी माहिती जेव्हा आम्हाला समजली, फिर्यादी यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला कळवली, आम्ही त्यांची रितसर फिर्याद घेऊन वरील 6 जणांना अटक केले, ताब्यात घेतले. त्यामधील 2 पोलीस कर्मचारी आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.